रामाचंच आहे, पुराणा चावल मॅग्निफिसेंट प्लेयर विटन. दुसऱ्या मॅच मध्ये लेंथ बदलली होती, शेवटच्या मॅच मध्ये परत लाईन मध्ये आले. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला आणि ज्यांनी दावा खूट 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 कुठल्या आणि स्टायलिश प्लेअर आहे. स्टायलिश हा फक्त टेनिस क्रिकेटर नाही, लेदर प्लेअर सुद्धा आहे. सागावचा नो डाऊट आवडता प्लेअर आहे माझा. चिन्मय पाटील 97 दावा. बोलो अनंत म्हात्रे यांच्या शुभहस्ते देण्यात येईल. हां अण्णा अनंत म्हात्रे यांच्या शुभहस्ते देण्यात येईल. आणि या ठिकाणी चिन्मय चिन्मय गणपतीचं नाव आहे, चिन्मय पाटील. ट्रॉफी स्वर्गीय धनाजी सोंगे पाटील म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मनीष म्हात्रे यांच्याकडून, आणि तसंच शूज स्पोर्ट शूज स्वर्गीय रामनाथ परशुराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. गुड बॅटिंग, स्टायलिश बॅटिंग आहे चिन्मय, स्टायलिश प्लेअर आहे. एखादा कॅमेरामधून शॉट काढावा म्हणजे त्याची बॅटिंग रेकॉर्ड करावा अशी त्याची स्टाईल आहे. खेळत असताना खूप अटॅकिंग क्रिकेट खेळले, 97 रन्स त्याने कुठल्या या स्पर्धेमध्ये. त्याच्यानंतर आपण चतुर्थ पारितोषिक आहे, चौथं पारितोषिक आहे तर नरेश शेठ साबेचे त्यांना विनंती करतो, त्यांनी पुढे यावं आणि त्यांच्या शुभहस्ते चौथं पारितोषिक देण्यात येईल. आणि बलवीर सिंग जी आपको भी मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ, फोर्थ प्राइज आपके शुभ हाथों से देना है और आप दोनों मिलके ये फोर्थ प्राइज को यहाँ पे दे. और ते स्वतः येत आहेत, अतिशय सुंदर मनोगत त्यांनी सचिनच्या विषयी व्यक्त केलं आणि चौथं पारितोषिक देत आहेत. चौथं पारितोषिक जात आहे संगनायक मोटी देसाई. चला मोटी देसाईचे कॅप्टन पुढे येतील. काय फाईट केलंय, एकदा टाळ्या होत्या मोटी देसाईसाठी, टार्गेट कमी होता पण मोटी देसाई जबरदस्त फाईट करत होती मैदानावर. स्वर्गीय अनंता शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी आहे, श्री बंट्या आनंद बंट्या आनंद पाटील यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आलेली आहे. ती ट्रॉफी या ठिकाणी तुम्ही बघताय, बलवीर सिंग स्वतः नरेशजी आणि बलवीर सिंग या ठिकाणी स्वतः ही ट्रॉफी देत असताना मोटी देसाई या संघाला. मोटी देसाईने प्रेक्षकांचे मनं जिंकले 42 दावा फाईट करत असताना आणि खूप चांगलं फायटिंग स्पिरिट मैदानावर श्रद्धांजली चषकचा दर्जा वाढवताना दाखवला. आणि सुखदेव दादा आदर्श संघासाठी सुद्धा एक पारितोषिक असं मला म्हणाले होते आणि ते सुद्धा पारितोषिक आपण देणार आहोत, नंतर देणार आहोत. ओके तृतीय पारितोषिक आमचे पांडुरंग संते यांचे चिरंजीव अलंकार पांडुरंग संते हे पारितोषिक देतील. आणि तृतीय पारितोषिक जात आहे वादच नाही ज्यांनी आज खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवला. सागाव पुढे यायचं आहे, सागावचे कॅप्टन आणि सगळ्या प्लेअरनी मॅग्निफिसंट परफॉर्मन्स टुडे, फायटिंग स्पिरिट त्यांच्याकडे सुद्धा आहे, चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवायचा प्रयत्न केला या ठिकाणी. आणि सागावचे सूर्यकांत पाटील माझे मित्र ते सुद्धा उपस्थित होते, सागावचे ग्रामस्थसुद्धा होते सामना बघण्यासाठी. आणि सागाव हा परिसर फार मोठ्या प्रमाणात लेदर क्रिकेटरसुद्धा घडवतो आणि या ठिकाणी माजी माजी क्रिकेटपटू सुभाष म्हात्रे धनंजय म्हात्रे अनिल म्हात्रे यांनी घडवलेले खेळाडू आहेत. मिक्या रमेश म्हात्रे संदीप पाटील हे सगळे ट्रॉफी आणि तृतीय पारितोषिक या ठिकाणी स्वीकारत असताना रोख रक्कम 50,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक आहे. हे जे पारितोषिक आहे ते श्रद्धांजली चषक 2022 बक्षीस समारंभ तुम्ही या ठिकाणी बघतायत. संगणक आहेत मिलिंद म्हात्रे डबल एम गुड कॅप्टनशिप टुडे. नहार हॉस्पिटलचे सर्वसेवे आणि तसंच आमचे मित्र सामाजिक क्षेत्रात अत्यंत सुंदर काम करणारे सातत्याने क्रिकेटचं डेव्हलपमेंट प्रमोशन करतायत असे आमचे दिनेश शेठ पाटील यांच्या शुभहस्ते हे द्वितीय पारितोषिक आणि अशोक म्हात्रे यांच्या शुभहस्ते बक्षीस देण्यात येईल. आणि हे पारितोषिक द्वितीय क्रमांक आहे, सेकंड प्राईज अमाऊंट आहे 1,00,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक. आणि 1,00,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक स्वीकारण्यासाठी आम्ही या ठिकाणी श्री सिद्धिविनायक संघ भिंगारी संघाचे कॅप्टन कुणाल नाईक आणि त्यांच्या सहकार्यांना आमंत्रित करतो. त्यांनी पुढे वॉटर क्रिकेट फ्रॉम रायगड, टाळ्या उद्या रायगडसाठी एकदा जोरात
मैग्निफिसेंट क्रिकेट फ्रॉम नितिन नायक एंड ऑल द प्लेयर्स. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी नितिन नायक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी दाखवलं, फाइटिंग स्पिरिट दाखवलं आणि याच्यासाठी रायगड ओळखला जातो. ट्रॉफी दिली आहे ते विशाल रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ मोरेश्वर वासुदेव पाटील यांनी. द्वितीय क्रमांकाचं चषक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. 1,00,000 रुपये रक्कम आहे आणि दिनेशजी पाटील, दिनेशजी पाटील आमच्या या ठिकाणी हे पारितोषिक देत असताना बसून घ्या. दिनेशजी मला दिसायला पाहिजे, ट्रॉफी थोडं सरकव. हाँ, दिनेशजी दिसणं आवश्यक आहे, ट्रॉफी दिसायला पाहिजे, कॅप्टनही दिसला पाहिजे. दिनेशजी पाटील हे पारितोषिक देत असताना ए ब्युटिफुल ट्रॉफी या ठिकाणी आपण बघतोय आणि 1,00,000 रुपये कॅश आणि बिंगारी संघ रायगडहून तुम्ही आलात, चांगला क्रिकेट खेळलात. रायगड आणि कल्याण डोंबिवलीमध्ये असंख्य अतिशय चांगलं प्रेम आहे. ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये हे प्रेम अशाच पद्धतीने राहू द्या, असंच पुढे जाऊ द्या. प्रथम पारितोषिक देण्यासाठी वन ऑफ द ग्रेट प्लेयर, लिजंड प्लेयर ऑफ काटाई, यांनी भरपूर मॅन ऑफ द सिरीज आपल्या आयुष्यात जिंकले आणि तसंच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमधले ग्रेट कमिटी मेंबर, ऑर्गनायझर, सातत्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये मोटिवेट करणारे माझे मित्र काशीनाथ पाटील यांना आमंत्रित करतो. त्यांच्या शुभस्ते आम्ही प्रथम पारितोषिक देणार आहोत आणि प्रथम पारितोषिक याच्याबरोबर काशीनाथ पाटील मी सुखदेवदादांना विनंती करतो, त्यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर जावं कारण काशीनाथ पाटील सुखदेवदादांना खूप मानतात आणि सुखदेवदादासुद्धा काशीनाथ पाटील यांना मानतात. दोघांनाही विनंती करतो, त्यांनी दोघांनी मिळून हे प्रथम पारितोषिक या ठिकाणी द्यावं. संघ आहे वादच नाही, गावदेवी सोनारपाडा. कॅप्टन आहे समीर पाटील, पुढे यावं समीर आणि त्यांच्या सहकारणी. आणि पारितोषिक सोनारपाडा मॅग्निफिसंट क्रिकेट टुडे, डॉमिनेटिंग द बॉलर्स आणि तसंच चांगल्या पद्धतीने बॅटिंग सुद्धा त्यांनी केली आणि सुंदर ट्रॉफी आहे. ट्रॉफी बघूया आपण कोणी दिली आहे. आणि ट्रॉफी दिली आहे स्वर्गीय रेणुकाबाई जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक या ठिकाणी दिले ते मंगेश जनार्दन पाटील यांच्याकडून. आणि रोख रक्कम 2,00,000 रुपये, 2,00,000 रुपये रोख रक्कम आहे लक्षात घ्या. आणि पारितोषिक स्वीकारत असताना काशीनाथ पाटील आणि सुखदेव, टू ग्रेट लिजंड प्लेयर्स ऑफ कल्याण डोंबिवली यांनी काळ गाजवलं आहे असे दोघेही या ठिकाणी पारितोषिक देत आहेत. ए या ठिकाणी सोनारपाडाचे संघ नायक समीर पाटील यांना आणि अभिनंदन सोनारपाडाच्या सगळ्या खेळाडूंचं. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही या ठिकाणी खेळलात, अतिशय सुंदर क्रिकेट खेळत असताना चांगला परफॉर्मन्स दिलात. सामना सामनावीरचं बक्षीस आहे, मॅन ऑफ द मॅच फायनलचं ते घ्यायला यायचं आहे. जाऊ नका, एक बक्षीस अजून आहे, एक दोन बक्षीस अजून आहेत ते देतो आम्ही. हां, सामनावीरचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. रोख रक्कम आहे 2,000 रुपये आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट लेफ्ट हँडर योगेश पाटील. योगेशने पुढे यायचं, योगेश 2,000 रुपये. मी काशीनाथ पाटील यांनाच विनंती करतो, ए मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांनीच दिलं आहे आणि त्यांनीच रोख रक्कम दिली आहे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक, कारण त्यांना माहिती आहे मॅन ऑफ द मॅचचं किती महत्त्व असतं. हे योगेश पाटील यांना हे पारितोषिक देत असताना एक सन्मानचिन्ह आणि तसंच 2,000 रुपये रोख रक्कम काशीनाथ पाटील यांनीच दिले होते. ते मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस या ठिकाणी काशीनाथ पाटील यांच्याकडून देतोय आम्ही. आमच्या अंपायर्स अगोदर घ्यायला काय हरकत नाही, मॅन ऑफ द सिरीज द्यायच्या अगोदर जय पवार माझे मित्र अंपायर वरती यायचे स्टेजवर, तसंच महेश प्रभाकर मिसाळे यांनी सुद्धा यायचे. आणि पंडित पाटील या तिघांचा सत्कार राहिलाय, जय आले समोरून. जयचा सन्मान आपण सुखदेवच्या शुभस्ते करणार आहोत. आपण महेश प्रभाकर मिसाळे यांनी यावं, सुखदेव दादा यांच्या शुभस्ते हा सन्मान केला जातोय. महेश आलेला आहे या ठिकाणी. जय पवार आपले कल्याणचे आहेत, महेश आपले जुईनगर नवी मुंबईचे आहेत. आणि तसंच आमचे माझे मित्र जीवलग मित्र जे नेहमी वर्षभर माझ्याशी बोलत असतात कल्याण डोंबिवलीला यायच्या अगोदर, सगळी माहिती देणारे नेटवर्क हा आहे पंडित पाटील, त्याचं आगमन झालं आहे आणि त्यांनी सुद्धा सुखदेव दादांना खूप मदत केली या ठिकाणी. ज्येष्ठ समालोचक आहेत आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. पंडित पाटील यांचा सन्मान, शाल, फोटो काढा जरा. यस, कॅमेरामॅन काढतायत ते फोटो सगळ्यांना या ठिकाणी. आता आहेत ते आमचे पंच महेश, गुड जॉब यार, इम्प्रेस्ड महेश, अतिशय सुंदर काम. प्लम्ब एल बी, 4 प्लम्ब LB दिले, अतिशय क्लिअर होते. महेश प्रभाकर मिसाळे
हो बोलतो तर या ठिकाणी जय पवार डूइंग अ लॉट ऑफ गुड जॉब फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द क्रिकेट. जय लाडका आहे माझा, बोलत असतो सातत्याने, काम करतो. 105 पंचांचं जय पवार पॅनल, जे पी पॅनल त्यांनी बनवलं आहे. ऑल द बेस्ट जय, कीप इट अप. आता आम्ही जी टी सीचा सत्कार करतोय. ग्लोबल प्रथमेश गायकर पुढे यायचे. ग्लोबल टेनिस क्रिकेट जल्पेश बोईर आणि आशिष बोईर मालक आहेत. प्रथमेश, आज गणपतीचा दिवस आहे आणि प्रथमेश आलेला आहे. संकष्टी चतुर्थी आज, तर प्रथमेश गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत. प्रथमेश गायकवाड, त्याच्यानंतर जनार्दन मोरे, अक्षय कडू, पुण्यवर्धन किलारे, विशाल पवार. गुड जॉब. अत्यंत कठीण असतं लाईव्ह टेलिकास्ट आणि रतनभवामध्ये असतं, कंट्रोल रूममध्ये मध्ये मध्ये आम्ही जात असतो सगळेजणं बघण्यासाठी, आणि खूप कठीण असतं आहे. आणि हे काम या लोकांनी केलं आहे, जल्पेश बोईर यांच्या माध्यमातून जी टी सीच्या. जल्पेश हाँगकाँगला आहे, हाँगकाँगला फिरायला गेला आहे. तर सन्मान प्रथमेश या ठिकाणी गायकवाड स्वीकारत असताना. सर, मॅन ऑफ द सिरीजचं बरे पारितोषिक आपण जाहीर करणार आहोत गाडी देताना. तत्पूर्वी गाडी द्यायच्या अगोदर आदर्श संघाचं पारितोषिक आहे. शिस्तबद्ध संघ, आदर्श संघ हे पारितोषिक आपण देणार आहोत. एक असा संघ ज्याने अतिशय सन्मानाने आम्हाला सहकार्य दिलं. या ठीक आहे, नाक्यापर्यंत आलेत, आपण सिरीजचं करून घेऊया. आदर्श पारितोषिक आम्ही शेवटची देऊ, कारण आलेत नाक्यापर्यंत प्लेयर्स. तर मॅन ऑफ द सिरीज द्यायच्या अगोदर सगळ्या लोकांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांना कृतज्ञता व्यक्त करतोय. सगळ्या पुरस्कृतांचे धन्यवाद, पुरस्कृतकर्त्यांचे, आणि तसंच सगळे संघ ज्यांनी 48 ग्रामीण या ठिकाणी भाग घेतला, वेळेवर आले, वेळेवर खेळलात. प्रमोद आणि सुखदेव दादांना या ठिकाणी मदत केली त्याबद्दल धन्यवाद. आणि तसंच अंपायर्स, कॉमेंटेटर्स, स्कोरर्स, आमचे लाईव्ह, आमचे डी जे, आमचे स्पेक्टेटर्स, आणि तसंच ज्या ज्या लोकांनी कळत नकळत आम्हाला मदत केली मनुष्यबळाच्या रूपाने, त्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करताना मॅन ऑफ द सिरीजकडे जातोय. चला मॅन ऑफ द सिरीज देऊया. चला सेल्फी नंतर काढा, 2 मिनिटं थांबा, सेल्फी थांबवा, सेल्फी जरा थांबवा. मंडपवाला राहिलेत. दिलदास वरती यायचंय. दिलदास, दिलदास नेपथ्य आणि डेकोरेटर्स आणि डी जे हे तिन्ही त्यांच्याकडे होतं, लक्षात घ्या. हे त्यांना आपण या ठिकाणी दिलदासचा या ठिकाणी मनपूर्वक सन्मान करतोय, आणि त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे. खूप भव्य दिव्य स्टेज, आमचा आवाज, अतिशय क्लासिक कटआउट्स या ठिकाणी, आणि सगळ्या सोयी त्यांनी केलेल्या आहेत, आणि त्याबद्दल त्यांचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. स्कोरर सुमित म्हात्रे, एक एक नाव येते. प्रमोद 2 मिनिटं. अनिकेत पाटील, सुमित म्हात्रे देसाई गावातील, आणि अनिकेत म्हात्रे आतिश पाटील देसाई गावातील, आणि अजून एक नाव आहे ना, ओंकार पाटील, आणि ऋषी प्रमोद म्हात्रे. चला या चौघांनी यावरती, ऋषी या, चला ऋषी, ऋषीने पण चांगलं काम केलंय. अनिकेत, ऋषी सगळ्यांनी वरती या. ओंकार, सगळ्या स्कोरांनी वरती या, सन्मान करायचा तुमचा. चारी स्कोरांनी वरती यायचंय. चला ऋषी पळू नको, ऋषीला धर. चल ऋषी वरती, प्रमोदचा मुलगा या. थांबा, चला अजून एक स्कोरर आहे त्यांना पण या. ऋषी वरती आहे. गोड मुलांचा सन्मान व्हायला पाहिजे, कोणी राहता का मला. सरदेसाई सुखदेव दादा सन्मान करताना, मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलरचा आपण बक्षीस समारंभ या ठिकाणी करणार आहोत. आणि आदर्श संघ पुरस्कार हे 2 पुरस्कार राहिलेले आहेत. आणि या ठिकाणी बलवीर सिंग जी, आपने बहुत कीमती वक्त निकाल के आपने इस टूर्नामेंट के लिए आप यहाँ पे आए, उसके लिए मैं शुक्रगुजार हूँ. आपका प्यार ऐसा ही बरकरार रहे श्रद्धांजलि चषक के ऊपर. तर मॅन ऑफ द सिरीजचा प्राइज आपण देणार आहोत. तसंच अलंकारजी तुमचे धन्यवाद, काशीनाथजी धन्यवाद, दिनेशजी धन्यवाद, सगळे आमचे लिजन प्लेस या ठिकाणी दलले आहेत, राजेश, राजदीप सगळे मागे बसले आहेत, ते आले, सगळ्यांचे धन्यवाद. हे प्रेम असंच राहू दे श्रद्धांजली चषकवर. आणि मॅन ऑफ द सिरीजकडे वळणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज आहे सुंदर टू व्हीलर, आणि बक्षिसाची ओळख उसरगडचे पांडुरंग दादा संते, जे आमचे उद्घाटक सुद्धा होते.
आणि त्यांच्याकडून मालिकावीरची ही बाईक देण्यात आलेली आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज कोण, प्लेअर ऑफ द टूर्नामेंट कोण, सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण, मला ऐकायला नाही आलंय. सूरज बोईर, पांडुरंग संते साहेब यांच्या शुभ हस्ते अलंकार इथे बसलाय. दीनानाथ संते यांच्या स्मरणार्थ पांडुरंग संते यांच्या शुभ हस्ते ही बाईक दे आपण या ठिकाणी हे स्कूटर बघतो या ठिकाणी. आणि कोणाला जात आहे, मला एकच नाव आलं सूरज, अजून कोणी? गस तिकडे तिकडे प्रेडिक्ट करा जरा, काय नाव? अमर ठाकूर. चला आपण मान्यवरांना बोलूया. मी अलंकार संते, काशीनाथ पाटील, दिनेशजी पाटील आणि नरेशजी त्यांनाही विनंती करतो. बलविंदरजी आपको भी नीचे जाना है, मॅन ऑफ द सिरीज देने के लिए ये स्कूटर आपको देना है और इसके चावी देना है. आणि मॅन ऑफ द सिरीज बघूया, प्लेअर ऑफ द टूर्नामेंट, सर्वोत्कृष्ट खेळाडू, श्रद्धांजली चषक मधला काय परफॉर्मन्स बघूया. त्यांनी यामा कंपनीची गाडी आहे, फॅसिनो, 81 दावा खुटलेत, 10 विकेट काढलेत, 117 पॉईंट्स या खेळाडूला मिळालेत, 117 पॉईंट, 81 दावा खुटलेत. आणि त्याचं नाव आहे, सागाव संघ आहे, नाव आहे नो डाऊट सूरज भोई. नाव बरोबर सांगितलंय, इज द मालिकावीर, प्लेअर ऑफ द टूर्नामेंट, सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज. आणि पहिला बाईक त्याच्या आयुष्यातला सूरज भोईर याला जात आहे. आज रविवार आहे योगायोगानी आणि आज चतुर्थी पण आहे योगायोगानी. आणि आज सूरजला या ठिकाणी बाईक मिळालेलं आहे आणि हे पारितोषिक या ठिकाणी देतील. सुंदर ट्रॉफी सुद्धा आहे, स्वर्गीय धनाजी यांच्या स्मरणार्थ मनीष म्हात्रे यांच्या मार्फत सुंदर ट्रॉफी आहे मागे. आणि या ठिकाणी सुंदर बाईक देण्यात आले आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी. जगदीश हॅलो, सुंदर ट्रॉफी, सूरज भोईर स्माइल आहे चेहऱ्यावर. सूरज लग्न झालं नाही आहे, कोणावर पहिलं, कोणाला घेऊन जाणार आहे स्कूटरवर पहिलं? मी तर सांगेन पहिला आईकडे ने स्कूटर, पूजा कर, आई वडिलांचा आशीर्वाद घे घरातल्यांचा आणि आईला देवळात घेऊन जाते स्कूटरवरून पहिला, मी असं सांगेन. अतिशय सुंदर मालिकावीरचा पारितोषिक या ठिकाणी स्वीकारत असताना सूरज भाई, चला बोला बोल, सूरज बोल ना, थोडासा बोल, थोडासा बोल, जे तुला वाटतं ते बोल. आम्ही फर्स्ट टाइमच टॉप फोर मध्ये आलेलो आहे आणि आम्हाला खूप लकी ग्राउंड आहे. क्या बात, आम्ही इथून ट्रॉफी घेऊनच जातो कधी पण, म्हणजे मॅचेस खेळतो तेव्हा. आणि टीमचा पण खूप सपोर्ट आहे आणि खूप मेहनत करतात, खूप जीव लावून खेळतात, असेच खेळत राहणार आणि असेच बक्षीस. सूरज सूरज आयोजन कसं वाटलं एकंदरीत? आयोजन खूपच सुंदर आहे आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे. थँक्यू सूरज, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि अभिनंदन तुझं मॅन ऑफ द सिरीज जिंकल्याबद्दल सगळ्या पाहुण्यांकडून आमच्याकडून. आणि नक्कीच हे बाईक घेऊन आपल्या आई वडिलांना दाखवा, तुमचं अचीवमेंट आहे, तुमच्या संघाचं अचीवमेंट आहे. सुखदेव दादा, काशीनाथ पाटील यांच्याकडून अभिनंदन करतोय, विनोदजी रतन पाटील आमचे संघटनेचे अध्यक्ष यांच्याकडून अभिनंदन करतोय. अतिशय चांगला परफॉर्मन्स तुम्ही दाखवला त्याबद्दल. लाईव्ह फ्री अक्षय म्हात्रे यांनी वरती यायचं आहे, लाईव्ह फ्री दाखवलं आहे, नेटची सुविधा केली. अक्षय म्हात्रे यांनी वरती यावं, अक्षय गुरुनाथ म्हात्रे ज्यांनी लाईव्ह फ्री करून दिली आम्हाला इंटरनेटला. गुरुनाथ साऊ म्हात्रेंचे सुपुत्र, 6 दिवस अक्षयनी इंटरनेट फ्री दिली, या ग्राउंडचे अध्यक्ष आहेत. अक्षयनी पुढे यावं, अक्षयचा सन्मान सुखदेव दादा यांच्या शुभस्थे करण्यात आहे. मोर्या मोर्या जय जय. थँक्यू. तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे अध्यक्ष सन्माननीय गुरुनाथ शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र अक्षय म्हात्रे ज्याने आम्हाला इंटरनेटची सुविधा 6 दिवस फ्री ऑफ कॉस्ट दिली, कोणत्याही प्रकारचं मूल्य नाही. आणि देसाईच्या कोणी या मैदानावरती सामने ठेवले क्रिकेटचे तर त्यांच्या वतीने फ्री इंटरनेटची सेवा असेल.
तर आणखीन एक प्राइज राहिले आदर्श संघ म्हणून ज्यांचा अडगणे आपण गौरव करणार आहोत आणि या स्पर्धेतील आदर्श संघ अलंकार अलंकार पांडुरंग संती साहेब इथे उपस्थित आहेत. अलंकारजी तुमचे धन्यवाद. तुमचं प्रेम आमच्या समालोचकांपर्यंत पोहोचलंय त्याबद्दल थँक्यू. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. और